पद्धतीने आपले विचार मांडलेले आहेत, या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर आणि लीगल फील्डमध्ये गेल्या 45 वर्षापासून मी काम करीत असल्यामुळे मी असं सांगू इच्छितो की या पिरियडमध्ये आजपर्यंत कुठल्याही कायद्याला इतक्या जोरात विरोध झालेला नव्हता. बरेचसे विरोध झालेले आहेत, परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने विरोध सुरू आहे तो विरोध पाहिल्यानंतर शासनाला शरम यायला पाहिजे. मित्र हो, कायद्याची एक पद्धत असते. कायदा कशा पद्धतीचा असतं? लॉ इज फॉर द बेनिफिट ऑफ पब्लिक, लोकांच्या फायद्यासाठी कायदा असतं. म्हणून इंग्लंडमध्ये एक पद्धत आहे, कुठलाही कायदा जर पास करायचा असेल तर अगोदर त्या कायद्याची चर्चा संपूर्ण लोकांमध्ये केली जाते आणि त्याच्यामुळं लॉ अँड पब्लिक ओपिनियन इन इंग्लंड या सर्व गोष्टींचा विचार करून कायदा पारित केला जातं आणि त्या पद्धतीने ते कायदे इतके परफेक्ट असतात. पहा, आपल्या देशात देखील इंग्रजांनी जे कायदे केलेले आहेत, इंडियन पिनल कोड कधी केलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट कधी केलेला आहे, असे कित्येक कायदे, इव्हिडन्स ॲक्ट कधी झालेला आहे, हे कसे कायदे झालेले आहेत, इतके दिवस झालेले आहेत, त्याच्यात कुठल्याही पद्धतीची आत्तापर्यंत मेजर अमेंडमेंट झालेली नाही. आणि तो कायदा करते वेळेस पूर्ण विचारांती आणि लोकांच्या गरजा पाहून केलेला अशा प्रकारचा तो कायदा होता. परंतु आपल्याकडे ज्या पद्धतीने हा कायदा पारित केलेला आहे ती पद्धत पाहिल्यानंतर असं वाटतं की कुठंतरी लपून छपून अशा प्रकारचं तुम्ही आपलं अजेंडा ओपन करायचा प्रयत्न केलेला आहे. माझे मित्र हर्षवर्धन कोल्हापुरे यांनी सांगितलं की यांची जी पॉलिसी आहे, बंच ऑफ थॉट, हे बंच ऑफ थॉट फार पूर्वी लिहिलं गेलेलं आहे आणि यांची पॉलिसी प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत पूर्वीपासून ठरलेली असते. मित्र, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की या लोकांची जी पॉलिसी असते, यापूर्वी आमचे एक चीफ जस्टिस झाले, ते चीफ जस्टिस बॅकवर्डचे होते. तर चीफ जस्टिस होण्याच्या अगोदर 20 वर्ष या लोकांची पॉलिसी होती, 20 वर्षानंतर या भारताचं चीफ जस्टिस कोण होईल? मग ते होणाऱ्या चीफ जस्टिसचं त्यावेळेस नेमणूक हायकोर्ट जज म्हणून होणार होती. तर हायकोर्ट जज जर हे झाले आज, तर 20 वर्षानंतर हे चीफ जस्टिस होतील आणि मॅक्सिमम पिरियड हे एन्जॉय करतील. त्याच्यासाठी कशा पद्धतीने विरोध करायचा, त्या बॅकवर्डच्या चीफ जस्टिसला त्या ठिकाणी रोखण्यात आलं. आर के नारायण राष्ट्रपती होते. झूठे जशन की रौनक में फंसे हुए किसानों ने, झूठे जशन की रौनक में फंसे हुए किसानों ने, झूठे जशन की रौनक में फंसे हुए किसानों ने, झूठे जशन की रौनक में फंसे हुए किसानों में, रोए हुए जवानों में. अरे भगत सिंह तो जिंदा है, अरे कलऊ के खतरे में, हजारो लोकांच्या कटली इथं घडून आणल्या. म्हणून शाहीर त्या ठिकाणी काय म्हणते, जिस खादी पे रखा भरोसा हो आज भी धोखा देते है, आज भी धोखा देते है, आज भी धोखा देते है.
See you.